विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेजी या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र चपळगावकरजी, श्रीमती उषाताई तांबे, खासदार रामदासजी तळस, खासदार अनिलजी बोंडे, आदरणीय रमाकांत खलपजी, प्रशांत धर्माधिकारीजी, भानू काळेजी, श्रीमती उज्ज्वला बेंद्रेजी, श्रीकांतजी देशमुख, देवेंद्रजी गावंडे, विलासजी मानेकर, समीरजी कुणावार, पंकजी भोयर, समीरजी मेघे, सागरजी मेघे, राहुल कर्डिले, प्रदीप दाते, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रामध्ये मी येणार होतो, पण मी विचार केला की आरोप प्रत्यारोप रोज चालत असतात, त्यामुळे आता समारोपाला जाण्याच्याऐवजी शेवटच्या दिवसाच्या शुभारंभाला जावं, कारण समारोपात आरोप आहे आणि शुभारंभात आरंभ आहे, त्यामुळे आरंभ बरा असं समजून मी या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आलो आणि मला अतिशय आनंद आहे की विदर्भ साहित्य संघाची शताब्दी महोत्सव आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्ताने खरं म्हणजे हे संमेलन या ठिकाणी आयोजित झालंय. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आणि त्याच्याही आधीपासून कार्यरत असलेला विदर्भ साहित्य संघ, मराठी साहित्य परिषद या संस्थांनी खऱ्या अर्थानं आमच्या साहित्य क्षेत्राला आणि आमच्या मराठीला या ठिकाणी त्याचं संवर्धनही केलंय आणि अतिशय आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य देखील केलंय आणि म्हणूनच या शताब्दी समारोहाच्या निमित्ताने एक वैदर्भीय नागरिक म्हणून देखील मला अतिशय या संस्थेचा अभिमान आहे आणि मी संस्थेला अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर अतिशय चांगल्या ठिकाणी हे साहित्य संमेलन आपण आयोजित केलं, ज्याचा उल्लेख मगाशी झाला, वर्धा या वर्धा नदीच्या किनारी हे साहित्य संमेलन एकीकडे महात्मा गांधी आपले बापू की ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अपार कष्ट घेतले आणि स्वातंत्र्याला दिशा मिळवून दिली, ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं असे बापू असतील किंवा दुसरीकडे भूदानाची चळवळ चालवून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला, शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम करणारे विनोबा भावेजी असतील, अशांच्या नगरीमध्ये आज या ठिकाणी हे साहित्य संमेलन होत आहे. अहिंसेची भूमी आणि भूदानाची भूमी असा हा संगम तर आहेच, पण एकीकडे रुक्मिणीचं कौंडिण्यपूर आहे, दुसरीकडे आमची गुरुकुंज मोजरी आहे, अशा या दोघांच्या मध्ये हे साहित्य संमेलन होत आहे ही देखील मला असं वाटतं अतिशय योग्य अशा प्रकारची जागा आहे. आपल्याला कल्पना आहे की महात्मा गांधींनी याच ठिकाणी संपूर्ण स्वराज्याचा निर्णय केला आणि ज्या खऱ्या अर्थानं ज्या आंदोलनामुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला त्या आंदोलनाची रूपरेखा
किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्ल्यूप्रिंट ही ज्या वर्धा ठरावामध्ये झाली ती ही भूमी आहे. आणि म्हणून देशाला मार्ग दाखवणारी अशा प्रकारची ही भूमी. आणि आज आपण जर बघितलं तर कदाचित जेवढी पुस्तकं ही बापूंवर लिहिली गेली असतील, महात्मा गांधींवर लिहिली गेली असतील, तेवढी कदाचित जगातल्या इतर कुठल्याही नेत्याच्या संदर्भात लिहिली गेली नसतील. आणि म्हणून मला असं वाटतं की साहित्य संमेलन अशा ठिकाणी होणं हे देखील अत्यंत औचित्यपूर्ण आहे. आणि विनोबांची गीताई देखील याच भूमीमध्ये लिहिली गेली, त्यामुळे एकीकडे रामराज्याचा संदेश, सुराज्याचा संदेश आणि त्यासोबत खऱ्या अर्थानं जो आमचा शाश्वत विचार आहे त्या शाश्वत विचाराचा संदेश या भूमीतनं आपल्याला मिळालेला आहे. खरं तर अनेक वेळा लोकांना प्रश्न पडतो आणि मलाही तो पडतो साहजिकच की साहित्याच्या व्यासपीठावर आम्ही इतके राजकारणी काय करतो. आणि हा प्रश्न योग्यच आहे, पण त्याचं माझं उत्तर एवढंच आहे की आम्ही राजकारणी जे आहोत ते अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यंगचित्र काढणाऱ्यांना काही फार काम उरणार नाही. आणि आमच्यातही साहित्यिक खूप आहेत, आमच्यामध्ये शीघ्र कवी आहेत, आमच्यामध्ये यवक जुळणारे कवी आहेत, आमच्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणारे लोक आहेत, आमच्यामध्ये स्टोऱ्या तयार करणारे लोक आहेत. तुम्ही सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की आमच्यातलं साहित्य असं ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित त्यामुळेच साहित्य संमेलनाच्या या अतिशय पवित्र मंचावर थोडीशी जागा आम्हालाही मिळते. आणि आम्ही इतके हुशार आहोत, थोडीशी जागा मिळाली की ती व्यापून कशी टाकायची हे आम्हाला नक्की माहिती आहे, त्यामुळे ती व्यापून टाकण्याचा प्रयत्न देखील आम्ही निश्चितपणे करत असतो. पण एक गोष्ट खरी आहे की आज आपण या विदर्भाच्या भूमीमध्ये आहोत आणि हा मंच देखील प्राचार्य राम शेवाळकरांच्या नावाने आहे. मला असं वाटतं की खरं तर दर्जेदार पुस्तकं वाचणं आणि त्यातनं ज्ञान मिळवणं हे तर महत्वाचं आहेच आणि वर्षानुवर्ष आपण ते केलं, पण त्याचवेळी प्राचार्य राम शेवाळकर यांचं एखादं व्याख्यान ऐकणं हा ही खऱ्या अर्थानं इतकी ज्ञानवर्धक अशा प्रकारची गोष्ट होती. आणि तासन तास ते ऐकत राहावं असं वाटावं अशा प्रकारचे साहित्यिक या विदर्भामध्ये तयार झाले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी असतील, महेश एलकुंचवार असतील, आशाताई बगे असतील, आशाताई सावदेकर असतील, एक मोठी नावांची मांडीआळी या ठिकाणी सांगता येईल की ज्यांच्या विचाराची प्रेरणा ही देखील आपल्याला साहित्याच्या एका वेगळ्या विश्वामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाते. आणि हे याचा विचार करत असताना खऱ्या अर्थानं जर आपण कविवर्य सुरेश भटांचं नाव घेतलं नाही तर ते देखील मला असं वाटतं संयुक्तिक होणार नाही. खऱ्या अर्थानं मराठीला गझल देऊन एका वेगळ्या उंचीवर मराठीला पोचवणं आणि त्यांच्या कवितांनी ज्या प्रकारची भुरळ आपल्याला घातली, त्यासोबत कविवर्य ग्रेस असतील की ज्यांनी अक्षरशः एक संपूर्ण काळ तरुणाईला मोहित करून टाकलं, अशा प्रकारच्या अनेक साहित्यिक आजपर्यंत अनेक नावं आपल्याला घेता येतील अशा साहित्यिकांची ही विदर्भाची भूमी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर या भूमीमध्ये अशा प्रकारचं साहित्य संमेलन होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर आज साहित्याची अभिव्यक्ती करण्याकरता किंवा विचारांची अभिव्यक्ती करण्याकरता माध्यमं देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. विशेषतः सोशल मीडियामुळे अनेक नवसाहित्यिक तयार झाले आहेत आणि त्यातनं देखील एक वेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु नवमाध्यमांचा सध्या तरी संक्रमणाचा काळ असल्यामुळे त्या नवमाध्यमातनं तयार होणारं जे साहित्य आहे त्या साहित्याला उंची पण नाही आहे आणि त्याला खोली पण नाही आहे. कदाचित भविष्यात ती तयार होईल, पण आजही
जर आपल्याला उंचीचं आणि खोलीचं दर्जेदार साहित्य हे हवं असेल तर मला असं वाटतं की आपली जी पुस्तकं आहेत ती खऱ्या अर्थानं ते साहित्य आज आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपण सगळे गांधीजींच्या या संपूर्ण सानिध्यामध्ये आहोत आणि गांधीजी असं म्हणतात की शब्द हे जसे सामर्थ्य आहे तसे शब्द म्हणजे संयम सुद्धा आहे. मी संयम शिकलो त्यामुळे माझ्या लेखनावर मला कधी खेद करावा लागला नाही. लेखनाचा धर्म पाळायचा असेल तर राग द्वेष अहंकारातून मी काहीही लिहिता कामा नये. लेखनाचा उद्देश हा भावना उद्दीपित करणे असता कामा नये. पत्रकारिता करताना मथळे आणि शब्दांसाठी मला किती संयम पाळावा लागतो हे वाचकांच्या कधीच लक्षात येणार नाही. अनेकदा माझा अहंकार मला कठोर शब्द वापरण्यास सांगत असतो पण अंतःकरण त्याची परवानगी देत नाही हे देखील गांधीजींनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि हे सांगत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी साहित्याच्या संदर्भात देखील बोलताना सांगितलं की साहित्य जन्माला कसं येतं, तर ते असं म्हणतात की मूल्यांपासून विचार जन्माला येतात, विचारातून शब्द तयार होतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शब्दातून कृती घडत असते. कृतीतून माणसांची व्यक्तिमत्व घडतात आणि त्यातून पुन्हा नवीन मूल्य तयार होतात आणि हीच मूल्य आपले प्राक्तन लिहित असतात. मला असं वाटतं की हे जे काही महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलेलं आहे हे एक शाश्वत सत्य आहे आणि जी काही स्थित्यांतरं येत असतात ती स्थित्यांतरं देखील महत्वाची असतात. त्यातनं काही नवीन मूल्य ही निश्चितपणे घडत असतात पण नवीन मूल्यांसोबत जी शाश्वत मूल्य आहेत ती देखील अत्यंत महत्वाची असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण बघितलं तर आपल्या मराठी भाषेमध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलनं होत असतात. कुठे गुराख्यांचं साहित्य संमेलन होतं, कुठे झाडीपट्टीचं साहित्य संमेलन होतं, कुठे विद्रोही साहित्य संमेलन होतं, कुठे दलित साहित्य संमेलन होतं. पण हे सगळे साहित्य संमेलनं खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर ज्या प्रकारे वेगवेगळ्या नद्या या शेवटी आमच्या गोदावरीला जाऊन मिळतात तशा प्रकारची ही सगळी साहित्य संमेलन आहे की जी आमच्या या सगळ्या साहित्याला आमच्या विचारांना आमच्या अभिव्यक्तीला ही समृद्ध करत असतात. आणि म्हणून मराठीमधली ही साहित्य संमेलनाची जी परंपरा आहे ही परंपरा अत्यंत मोलाची महत्वाची आहे आणि मला असं वाटतं इतर कुठल्या भाषांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच साहित्य संमेलन आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून मराठीनी आपलं हे जे वेगळेपण जपलं आहे ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. खरं म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षांनी काही चिंता देखील व्यक्त केल्या आणि त्या योग्य चिंता आहेत. विशेषतः मराठीच्या शुद्धीकरणाच्या संदर्भातल्या त्यांच्या चिंता असतील, वापराच्या संदर्भातल्या चिंता असतील, या अतिशय योग्य अशा प्रकारच्या चिंता आहेत. पण मला असं वाटतं की साधारणपणे आपल्या भाषांमध्ये गेले काही वर्षांमध्ये जो काही थोडा ऱ्हास आला किंवा भाषांकडचा नवीन पिढीचा कल जो कमी झाला याचं एकमेव कारण असं होतं की आपल्या भाषांना आपण ज्ञानभाषा करू शकलो नाही. आपला सगळा अभ्यासक्रम ज्ञानाधारित अभ्यासक्रम हा आपण इंग्रजीमध्ये केला आणि त्यामुळे साहजिकच 10व्या वर्गानंतर मराठीकडचा थोडा ओढा हा आपला कमी व्हायला लागला. पण मला अतिशय आनंद आहे की आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आता जी नवी शिक्षा नीती केली त्या नव्या शिक्षा नीतीमध्ये आता आपल्याला सगळ्या प्रकारचं शिक्षण हे मराठीत देता येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल किंवा ज्ञानाधारित शिक्षण असेल हे सगळं आता मराठीत आपण देऊ शकणार आहोत. आणि मराठी ही ज्ञानभाषा आहेच पण व्यवहारातल्या ज्ञानभाषेतही मराठीचा समावेश जेव्हा होईल त्यावेळेस आपल्यासमोर ज्या चिंता आहेत मराठीच्या भवितव्याबद्दल त्या चिंता दूर होतील. आताच मी मेघे इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी मेडिकलचा अभ्यासक्रम मराठीमध्ये सुरू करण्याच्या संदर्भातलं जे सिलेबस आहे त्याचं विमोचन मी केलं आणि मला त्याचा अतिशय आनंद आहे की सुरुवात झाली आहे. आणि आता मला असं वाटतं की आपल्या सर्व मराठी प्रेमींना जसं आपण साहित्य उत्तम निर्मित केलं तसं सिलेबसही उत्तम कसं निर्मित करता येईल याचाही विचार
येत्या काळामध्ये हा निश्चितपणे करावा लागेल। आज अतिशय खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की आदरणीय न्यायमूर्ती चपळगावकरजी हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत। मराठवाडा आणि विदर्भाचं एक वेगळं नातं आहे। खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये किंवा गोदेच्या पलीकडे आपलं साहित्य संमेलन हे 1957 साली पोहोचलं, तोपर्यंत ते पोहोचलं नव्हतं। तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाडा हे एकत्रितच साहित्याच्या संदर्भात देवाणघेवाण करत होते, पण आज मला असं वाटतं की मराठवाड्यातला एक अतिशय उत्तम साहित्यिक हे आज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ही भूमिका वठवत आहेत। आणि खऱ्या अर्थानं मराठवाडा समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या चष्म्यातनं जर तो आपण बघितला तर मराठवाडा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, आणि म्हणून त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील मानतो। आणि हे सगळं होत असताना आज आमच्या विदर्भ साहित्य संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याची शताब्दी होते आहे, आणि विदर्भ साहित्य संघ अनेक लोकांच्या मेहनतीतून या ठिकाणी उभा राहिला आणि अनेक अडचणीतनं तो बाहेर आला, अनेक अडचणीचा सामना त्यांनी केला, आणि म्हणून या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विदर्भ साहित्य संघाला आम्ही 10 कोटी रुपये हे देणगी स्वरूपात त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून खऱ्या अर्थानं साहित्याची सेवा करण्याचं जे काम अविरत विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं होत आहे ते अशाच प्रकारे होत राहो। खरं म्हणजे मी असं म्हणतो की साहित्य संमेलन हे काही उणीवांवर बोट ठेवण्याकरता नसतं तर ते जाणीवा समृद्ध करण्याकरता असतं, आणि याही साहित्य संमेलनातनं एखाद वेळेस टीका होईल, एखादी गोष्ट मनाप्रमाणे होईल, काही गोष्टी कोणाला आवडतील कोणाला आवडणार नाहीत, पण एक गोष्ट निश्चित आहे की हे साहित्य संमेलन निश्चितपणे आपल्या जाणीवा समृद्ध करेल आणि आपल्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीला या ठिकाणी स्थान मिळून आणि त्या माध्यमातून आपली अभिव्यक्ती देखील समृद्ध होईल हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि खरं म्हणजे या चांगल्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं त्याबद्दल मी साहित्य परिषदेचं आणि विदर्भ साहित्य संघाचे मनापासून या ठिकाणी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।